काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं आज सकाळी दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. चाणक्यपुरीतील प्राइमस रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. कामत यांनी केंद्रात राज्यमंत्री म्हणूनही धुरा सांभाळली होती. कामत यांच्या निधनाची बातमी समजताच अनेक कार्यकर्ते घरासमोर जमा होऊ लागले. तसंच पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आलाय. गुरुदास कामत यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात. गुरुदास कामत यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1954 साली कर्नाटकमध्ये झाला. कामत हे व्यवसायानं वकील होते. '76 साली NSUI च्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. 1984 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. गुरुनाथ कामत हे 5 वेळा ईशान्य मुंबईचे खासदारही राहिले. 2009-2011 मध्ये त्यांनी गृह खाते आणि दूरसंचार राज्यमंत्री म्हणून पद भूषवलं. 2013 ते काँग्रेस समितीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती त्यांची झाली. तसंच राजस्थान गुजरातचे ते काँग्रेस प्रभारीही राहिले. 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली, मात्र त्यात ते पराभूत झाले.